म्हणजे घरचे हो बोलले तर करील मी. मी नाही आवडत तुम्हाला असं काही नाही, पण घरच्यांना आवडले तुम्ही तर करील की मी. चला लवकर, उशीर व्हायला लागलाय. या बाग, आता तिथं गेल्यावर काही बोलायचं नाही. पोरगी बघायची, दोन प्रश्न विचारायचे आणि पसंती देऊन टाकायची. काय हो, आणि ते मागच्या वेळेस सारखं एकांतात एकांतात करत बसू नको. अशीच मागच्या वेळेस नेली होतीस, त्यावेळेस बॉम्बे मारीत बाहेर आली होती ती. नाही नाही, फॅक टिकायची जरा कमी कर. काय हो, मागच्या वेळेस 500 म्हणला होतास. नाही आता कमी आहे, 40 वर आहे. 41 वर आहे. बर बर, आता हे काय चालला? आता मित्राला घ्यावा म्हणलं सोबत. कुठं बी हे तडम ताश आहेच. बस बसले का? ये लवकर, चल लवकर. राम 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 राम. बस बस बस. कसा झाला प्रवास? मस्त, छान. थोडे खड्डे आहेत ना आपले टू व्हीलर, जरा बरं वाटतंय. जाणार होतो आपण. हा, फोर व्हीलर जाणार होतो. आपण तिघांसाठी करायचंय काय? हे मधी बसतोय, याचा मित्र आहे राम. हा, मधी बसतो. आपले तिघ जण आले, पेट्रोल पण कमी लागते. काय म्हणते पिकाची परिस्थिती? आमचं काय एवढं खास नाही. हा, तुमचं नाही? भरभर. आमच्याकडे काय बोलत, मागे टायामध्ये गेलं ना आपली जमीन. उघ हातभर बाहेर राहिली, 40 एकर राहिली फक्त. 1.5 एकर मध्ये अरे इकडचं हे करायचा सगळा पट्टा आहे का? त्या समृद्धीचा आपल्या मेवणीने घेतला ना तो. मग हे कशाला? ते गुवाहाटीला सगळे आमदार गेले होते. मागची बातमी हा कुणी केलं मॅनेज? ह्याच्या दाजीनी. छोटा परिवार आहे आपला. उग चालत राहत नाही पहिले. आम्हाला बी अशीच पाहुणे पाहिजे होते बरं का? साधे साधे पाहुणे. मी म्हणतो काय करायचंय, दाखवून करायचंय काय? अहो जेव्हा ठरण तेव्हा बघताना वरात काय असेल ते. अहो अख्खं गाव जेवण, अख्खं गाव नाची तो ढोली बाजा. याचा स्वतःचा ढोली बाजा आहे. आतापर्यंत ताडाम साहेब वाज बित, आता ढोली बाजा घातलाय तिने. आपण घेऊन दिलाय साधन आहे ते. राम आहे ना तू. बरं झालं तुम्ही मोटरसायकल आले नाही, तर गावभर असते एवढे मोठे पाहुणे येत आले. हा ते पण आहे म्हणा. नाही बरं झालं, आपल्याला बी लवा जमा करायला. नाही दोनदारी पण आपल्याला आमच्या आपल्याला जमतच नाही. कशाला करायचं थाट आणि माठ आपल्याला? आपल्याला सोरीक जुळायची वारा, तिथं नंतर बघू ना गावामधून कशी काढायची ते. नंबर एक झाक काढून टाकू. आम्हाला बी अशीच पाहुणे पाहिजे होते बरं का? साधे साधे पाहुणे. बरे ते पोरगी सोनू पाणी आण ग. बस बस बस. काय नाव आहे बाळा? सोनाली शिंदे. बरं बरं. शिक्षण? 12वी. अच्छा अच्छा अच्छा. विचार काय विचारायचं असेल तर? काय छंद काय तुम्हाला? गाणं गायला आवडतं. नाही नंतर होय. बरं बरं ठीक आहे. डान्स येतो ग? डान्स? इथं कुठं? इथं पोरगी बघायला आलायस तू, डान्स करायला सांगायला जाऊ तिकडं. थोडस कॉमेडी येईन थोडस ते. तर बा एक काम कर ना, जरा चलून दाखवतीस का? दाखव बरं. थोड मग मागव. हो गो, अजून मागू. हा ये बरं, आता ये थोडे पाय दाखव बरं. पाय दाखव दाखव. बर 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 बस बस बस. हा बर बर, चांगली पोरगी. हा बर, तुम्हाला पोराला काही विचारायचं असेल तर विचारा की. बर शिक्षण काय झालं? 10वी कॉम झालंय. आता बाहेर अमेरिकेतून येतात कॉल, जाणार आहेत आम्ही. 10वी का एम कॉम? एम कॉम. एम कॉम झालंय. नोकरी? नोकरी आता करी ना, तिकडून कॉल यायला येत अमेरिकेमधून, लंडन मधून. पण म्हणलं कशाला एकट्याला पाठवायचं, जोडीनच पाठवून देऊ की. आणि मुंबई तिकडच. शेतात काम नाही करावं लागायचं? नाही आपल्याला ते पहिल्यापासून केलं. नाही कसं घरगडी येत, शेतमजूर येत. अहो तुमच्या पोरीला नुसतं साध्या पाण्याचा गेला सुद्धा भरू देणार नाहीत आम्ही. अशी राणीवाणी ठेवत काय? अरे खानदान कोणची आपली? अरे बोल सुकून आम्ही
दाखवायचं नसतं फक्त, झाकली मग सावा लाखाची काय करायचं दाखवून, म्हणून आपलं साधन म्हणून तर टू व्हीलर वर आलो, काल दाखवायची मोठी पण बरं या. बाकी अजून तुझं काही राहिलं असेल तर बोलायचं होतं थोडं बाजूला घेऊन. अरे कुठं या कोणतात बोलतो, तेरावं स्थळ आहे आता का, तेरावं घालतो काय माझा, मागच्या वेळेस असंच केलतोस. आता एकदा भेटू दे ना मला मग लग्न. पोरग म्हणते पोरीला थोडं बोलायचं आतमध्ये. आताच बोललो ना पोरग, आता काय बोलणार नाही, काही त्यांचे प्रश्न असते तर भेटू द्या, काय बोलू द्या, तेवढंच मोकळं होऊन जात मन. जमली बसा ना. बसा नाही बसा बसा औ तुम्ही बसा. काय शिक्षण काय झालंय तुमचं? बारावी सांगितलं ना बाहेर. बारावी झाली. बर बर. बाकी म्हणजे घरच्यांचा नकार नाही तुम्हाला लग्नाला? काही नाही, काही नाही. म्हणजे आहे ना बऱ्यापैकी? म्हणजे घरचे हो बोलले तर करील मी. म्हणजे मी नाही आवडत तुम्हाला? असं काही नाही, पण घरच्यांना आवडले तुम्ही तर करील की मी. बर बर. तुमची गावाला जमीन आहे ना? हो आहे ना. किती एकर आहे? 40-41 एकर आहे ना. नक्की 40 का 1? म्हणजे अशी हाय जमीन आहे आपल्याला. आहे ना. हा म्हणजे असं काही नाही. तुम्ही व्हॉट्सअप वापरता का? व्हॉट्सअपचा नंबर द्या ना. व्हॉट्सअप आपण फोन वर बोलत जाऊ, व्हिडिओ कॉल वगैरे करत जाऊ, म्हणजे असं काही जमल ना. पण अजून तर आपलं लग्न नाही जमलं ना, पण मग कशाला एवढं? पण मला आवडतात हो तुम्ही. हो पण मग घरचे अजून हो नाही बोलले. त्यांचं काय त्यांचं जाऊ दे ना, आपण पळून जाऊ ना. पळू? हा म्हणजे नाही नाही असले उद्योग मी नाही करत. काय झालं? हे पळाबिळीचे काम मी नाही करतो, उगच घरच्यांचं नाव नाही खराब करायचं मला. म्हणजे मी आवडत नाही म्हणायचं असं तुम्हाला? पण मग हे असं पळापळीचे काम नाही जमणार मला. बर ओके. म्हणजे मला आवडतात हो तुम्ही. हो पण तुम्ही हे काय करताय, हात सोडा माझा. आपण काय नको काय करायचं दे ना, आजकाल राहिलं का ते, आपण हुंडा घेणार नाहीत, सप्त लग्न लावून द्या बस. त्या बघा 3 खासदार 2 आमदार 10 ट्रका 5 बस आणि जे येतील ते येतील आपले येते बस, एवढं लावून द्या बस झालं. आले वाटत विचारलं का? हो झालंय बोल. तू पंजाबी ड्रेस मध्ये बघायचं होती एकदा. अरे कशाला पंजाबी नंतर तसंच बक्की थोडस जरा नादी काही पोरग, त्याला वाटतं वेगवेगळ्या ड्रेस मध्ये बघावं, पंजाबी बघावं कुठं ह्याच्यात कुठं लेगिन फिगिन घालून कुठं टॉप पिप काही नसते आजकालचे पोर. दादा मला करायचं या पोरा सोबत लग्न का? हे मग अशी काय बोलले 40-41 एकर जमीन आहे आतमध्ये म्हणे, 30 एकर आहे, 10 एकर कुठे गेली? तुला माहिती का आतमध्ये मला म्हणतो, मला व्हॉट्सअप नंबर दे, आपण पळून जाऊ घरच्यांनी नाही म्हणल्यावर, मला असे नाही उद्योग करायचे, याला सांगा इथून निघून जायला. खोटं बोलती बघा चांगले, पण असं करू ना खरं आता सगळं खरं म्हण काय म्हणलंय बाबा आता म्हणजे का.